दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी चाकण पोलिसांकडून 2 अवैध जुगाराचे अंड्यावर धडक कारवाई, 16 आरोपींवर गुन्हे दाखल, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 2,38,800 रुपयेचा मुद्देमाल जप्त. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करून त्याचे समोर उच्चाटन करण्याचे आदेश केलेले असून त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी चाकण पोलिसांकडून त्याच्या हद्दीत गोपनीय बातमीचे आधारे मिळालेल्या माहितीचे अनुषंगाने 2 वेगवेगळ्या ठिकाणी अवैध जुगार अंड्यावर छापे टाकून धडक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये नाणेकरवाडी येथे तळेगाव चौकात महालक्ष्मी ऑनलाइन व्हिडिओ गेमवर छापा टाकून कारवाई केली असता सदर ठिकाणी अवैधरित्या पिंगपॉंग मशीनवरील अंक आकड्यांवर पैसे लावून लोकांना जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले. त्यावेळी सदर ठिकाणी जुगार खेळविणारे व खेळणारे असे आरोपी मॅनेजर आप्पासाहेब मनोहर राऊत वय 32 वर्षे राहणार गुरुप्रसाद सोसायटी मेदनकरवाडी तालुका खेड, चालक राहुल नागनाथ काटे वय 23 राहणार मेदनकरवाडी, हिरालाल सुरेश पाटील वय 38 वर्षे राहणार चाकण, राजीव ज्ञानोबा चव्हाण वय 31 वर्षे राहणार म्हाळुंगे, संजय सुदन सावंत वय 45 वर्षे राहणार कडाचेवाडी तालुका खेड यांच्याकडून जुगाराचे 8 पिंगपांग मशीन सह रोख रक्कम असा एकूण 2,04,820 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर ठिकाणी जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा जागा मालक बाळासाहेब हनुमंत भुजबळ राहणार चाकण तालुका खेड याचे सह वरील 5 आरोपीचे विरोधात चाकण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच चाकण येथील मार्केट यार्ड जवळील राम भोरे यांचे मालकीचे पत्राचे गाळ्यांमध्ये ऑनलाईन कॉम्प्युटरचे रिकनवर .11 नावाचे गेम वरील अंक आकड्यांवर पैसे लावून लोकांना जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले. त्यावेळी सदर ठिकाणी जुगार खेळविणारे व खेळणारे असे आरोपी अजय महादेव टाक वय 22 चाकण, रोशन भीमराव मानवटकर वय 31 वर्षे राहणार म्हाळुंगे, सुदर्शन सुनील आरकडे वय 22 वर्षे राहणार चाकण, गजानन माधवराव खिल्लारे वय 45 वर्षे राहणार चाकण, शुभम अजय कांबळे वय 24 राहणार चाकण, प्रकाश वासुदेव पाटील वय 40 वर्षे राहणार चाकण, बालाजी ज्ञानोबा मिसाळ वय 26 राहणार चाकण, अजय अंकुश कांबळे वय 30 राहणार चाकण यांना जुगार खेळताना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून कॉम्प्युटर प्रिंटर सह रोख रक्कम असा एकूण 33,980 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर ठिकाणी जुगार अड्डा चालक हबीब अब्दुल सैयद राहणार शिरूर जिल्हा पुणे, तसेच जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा जागा मालक रामभाऊ गोडे राहणार चाकण यांच्यासह वरील 8 आरोपीचे विरोधात चाकण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे चाकण पोलिसांकडून अवैधरित्या जुगार खेळणारे व खेळविणारे तसेच जुगाराचे अडड्याला जागा पुरविणारे अशा एकूण 16 आरोपींवर कारवाई करत त्यांच्याकडून 2,68,800 रुपयेचा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 मंचकिप्पर, पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली चाकण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, सुरेश हिंगे, संदीप सोनवणे, ऋषिकुमार धनकर, हनुमंत कांबळे, मनोज साबळे, अशोक दिवटे, नितीन गुंजाळ, प्रेमकुमार पावडे यांनी केली. स्वराज्य वार्ता ब्युरो रिपोर्ट पुणे. धन्यवाद बातमीकर्त्याची, वार्ता स्वराज्याची, स्वराज्य वार्ता.